वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलन करणारी संघटना, त्याचं रूपांतर आप नावाच्या राजकीय पक्षात होण्याची प्रक्रिया इतक्या घाईघाईने आणि इतकी जलद झाली की त्यातून कदाचित एक जबाबदार राजकीय पक्ष होण्याचा वेळच मिळाला नाही पक्षाला, आणि त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून राजीनामा देणं कोणी, किंवा मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणं, किंवा वेगवेगळ्या नेत्यांनी अशी वक्तव्य करणं ज्याच्यातून वाद झाले, अशी जी विसंगती दिसते त्याकडे तुम्ही कसं पाहता? खरं अगदी सांगायचं तर मलाही तेच वाटत होतं की वेळ घ्यायला हवा होता, म्हणूनच हे जेव्हा ठरवायला ते लागले तेव्हा लगेचच 2 तास प्रशांत भूषण आणि अरविंद केजरीवाल येऊन आमची चर्चा झाली होती, तेव्हा मी त्यांना मनापासून गट फिलिंग म्हणून जे वाटतंय ते सांगितलं होतं आणि अण्णांनाही तसंच सुचवलं होतं, आणि तेव्हा मी हे सुचवलं होतं की काही वर्ष तरी ते आंदोलन चालू राहावं, जे काही चर्निंग, जे काही मंथन, जे काही ढवळून निघणं, हिलेरे झकझोर दुनिया आम्ही म्हणतो त्याप्रमाणे जे चाललं होतं ते जरा अधिक चालावं, आणि त्याच्यामध्ये फार एक विविधतापूर्ण अशा रणनीती आणि कार्यक्रमातून चालावं असं मलाही खूप वाटत होतं, जे तुमच्याही मनात दिसतंय, तर ते तसं चाललं असतं तर अधिक चांगलं झालं असतं, पण मागे वळून पाहता मला हेही वाटतं की मग ही निवडणूक हातातून गेली असती, पुन्हा 5 वर्ष तेच करावं लागलं असतं, आणि मग 5 वर्षामध्ये परत आणखीन काय झालं असतं, म्हणजे थोडी घाई झालेली असली ना तर कधी कधी आंदोलनातही आज आम्हाला थोडीशी घाई जाणवते, म्हणजे आपलं वय वाढतं आहे म्हणूनही असेल, परंतु देशातलं सगळं काही संपुष्टात येत आहे, म्हणजे इव्हन लोकशाही संस्था संघटना प्रक्रिया ह्या सुद्धा फार बरबादीकडे चाललेल्या आहेत, म्हणजे न्यायपालिकेतला भ्रष्टाचार असो की आणखी उघड उघड मंत्र्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये, महाराष्ट्राचं बघा, दुग्ध संघ, साखर कारखाने, शिक्षण संस्था, स्वतःच बिझनेस सुरू करायचा, म्हणजे साध्या सरकारामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरला प्रायव्हेट प्रॅक्टिस करणं मंजूर नसतं, हे ना, पण हे स्वतः सगळे प्रायव्हेट राज्य चालवतात, पॅरलल सरकार चालवतात एक प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये, आणि म्हणून ते सरकारच असून सरकारच सरकार संपवतं, आणि हे इतक्या गतिमान त्यांनी चाललं आहे, म्हणजे खनिज संपदेकडे पाहिलं तर कोल ब्लॉक्स आणि याचा प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही मुद्दा उठवत आलो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, तर 2050 पर्यंत या देशातला कोळसा चालेल असं जर एक हे विधान असलं थोडक्यात तर तो 2020 पर्यंत चालेल की नाही माहीत नाही, अशी स्थिती होऊन जाते, आणि एकदा का संपूर्ण विदेशी भांडवल गुंतवणुकीतून विदेशी कंपन्यांचं येणं आणि एक याच्याकडे जर हे सगळं वळत गेलं, म्हणजे जसं दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर म्हणजे काय आपण पाहिलं असेल, 10,000 हेक्टर आणि 20,000 हेक्टर्स इतके, म्हणजे 40,000 हेक्टर नर्मदेचं बुडीत क्षेत्र आहे, तेच मुंबई ते वलसाड एवढं आहे, हे 214 किलोमीटर प्रदेश बुडणार आहे, मोठी गावं, नगरपंचायत अजून बुडायची बाकी आहे, धरण थांबलेलं आहे, पण या प्रकारे जर एवढे मोठे चंक्स शेतीचे त्यांनी तिथेच बसून ठरवलं, गांधीनगरमध्ये 2010ची झालेली जापनीज बँक फॉर इंटरनॅशनल कॉपरेशन JBIC आणि त्यांच्या संस्था संघटना कंपन्या आणि देशातले गुंतवणूकदार यांच्याबरोबर झालेल्या याचा जर तुम्ही पाहिलं तर मोदींनी तर 60% गुजरात याच्या प्रभावात येईल हे मान्य केलं, आणि त्याच्या खालोखाल महाराष्ट्र, त्याच्या खालोखाल राजस्थान, हे सगळं जे काही होतं आहे इतक्या फास्ट होतं आहे की माझ्या दुसऱ्या बॅगमध्ये आहे खरं ते मी तुम्हाला दाखवलं असतं की आज राजस्थानचा 1 एकरचा भाग काय आहे, आज रायगड जिल्ह्यातला तो भाग काय आहे, आदिवासींची ती 70 गावं काय आहेत आणि उद्या काय बनवणार आहेत याचं जर चित्र पाहिलं तर घाबरूनच जायला होईल असं होतं, तेव्हा इतक्या फास्ट हे चालले आहेत की आपणही फार स्लो चालून चालणार नाही असं जे जाणवत होतं, आणि निवडणुका पुढे होत्या तेव्हा मला वाटतं त्यांनी एकूण बॅकट्रेकिंग केलं, कॅल्क्युलेशन केलं, आणि निदान लोकसभेच्या आधी आपण एका तरी राज्यामध्ये, त्यांचा हिमाचल प्रदेश पहिला विचार होता पण तेव्हा तयारी नव्हती म्हणून त्यांनी दिल्लीपर्यंत थांबायचं ठरवलं,
तर ते कुठेतरी आज आपणही मान्य कराल की जरी काही घाई झाली असली तरी ती जर केली नसती, घाईनी एक पाऊल टाकलं नसतं थोडं रिस्क घेऊन सुद्धा, तर या लोकसभेमध्ये आज तुमच्याही पहिल्या पृष्ठावरती राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल आले नसते. तेव्हा कुठेतरी ते त्याच्यामध्ये काही ज्या घाई घाया झाल्या त्या थोड्या टाळता आल्या असत्या. आता त्याच्यात काय आहे की मी आत्ता आपचे सगळे उमेदवारही पाहत होते, काही नवीन आपल्या घरातली तरुण पोरं नाही का चुका करत जी मोठी होतात, आई वडिलांकडे खूप देण्यासारखं असतं पण ते घेतलं तर त्यांनी असं म्हणून त्यांना आपण म्हणतो की नाही तुम्ही पुढे जा. आता सोमनाथ भारतींनी एक दोन चुका केल्या, कुमार विश्वासांचं एखादं बघ, आम्ही लगेच म्हटलं की हे चुकीचं आहे, असं पुन्हा होता कामा नये वगैरे. पण एवढ्या मोठमोठ्या चुका करून सत्तेवर राहणार, एवढा मोठा मोठा भ्रष्टाचार आणि जेल भोगून पुन्हा निवडणूक लढवणार, या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर त्या छोट्याच वाटतात. म्हणजे राखी बिर्लानी महिलांच्या बद्दलचं किंवा संघटित श्रमिक महिलांच्या बद्दलचं अगदी आमच्यासारखंच वक्तव्य द्यावं अशी अपेक्षा करू शकणार नाही. पण ज्या समाजातून ती आलेली आहे आणि तिने ते मिळवलं आणि तिच्याबरोबर काम करणारी आज माझी पण कॅम्पेन मॅनेजर आहे, तर तिच्याकडून मी ऐकत गेले की सवयच नव्हती या गोष्टींची. पण आता ही तरुण मुलं जी आहेत ना आमच्याकडे, आता आंदोलनांचा पण संपूर्ण कार्यकर्त्यांचा हे ठेवा आहे आणि आम आदमी पार्टीचं, तर आम आदमी पार्टीमध्ये आलेले अगदी म्हणजे इतके उत्साही आणि हे आहेत कारण ते पहिल्यांदाच करतायत असं आणि त्यांना ऐकून आमची भाषा आमचे मुद्दे पण ते ऐकल्याबरोबर पटतात, हो हो अगदी असंच व्हायला पाहिजे, काही हेच 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 अगदी असं पण म्हणतात. मला वाटतं की नवी ऊर्जा ही अशीच असणार, जशी पर्यायी ऊर्जा ही एकदम इलेक्ट्रिसिटीसारखी डायरेक्ट एकदम पिकिंग पॉवर नाही मिळू शकणार तसं आहे ते.